अनेक दिग्गजांनी आतापर्यंत मुंबई विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले, पण आज आम्ही दाखवणार आहोत मुंबई विद्यापीठातल्या एका आगळ्या वेगळ्या विद्यार्थिनीची कथा. तुम्ही कोणत्याही वयात शिक्षण घेऊ शकता असं म्हणतात, पण हे प्रत्यक्षात सिद्ध केलं आहे 71 वर्षांच्या जयश्री केळकर यांनी. त्यांनी नुकतंच आपल्या पदवीचं शिक्षण पूर्ण केलं असून आता त्यांनी मुंबई विद्यापीठात MA इन मराठीसाठी प्रवेश घेतला आहे. या जयश्री केळकर, वय वर्ष 71, ते जेव्हा विद्यापीठात येतात तेव्हा कुणालाही त्या निवृत्त प्राध्यापिका असतील असं वाटतं, पण त्या सगळ्यांचेच अंदाज चुकवतात. हातात पुस्तक, वही, पेन, डोळ्यावर चष्मा असलेल्या जयश्रीजी सध्या मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थिनी आहेत. यंदा त्यांनी MA मराठी भाषा या विषयात प्रवेश घेतलाय, तर याच वर्षी त्यांनी मराठी विषयातून पदवी मिळवली. जयश्री यांचं शिक्षण त्याकाळी असलेलं मॅट्रिक म्हणजेच 11वीपर्यंत झालंय. 1965 साली त्या 11वी पास झाल्या. BMC मध्ये क्लार्क म्हणून नोकरीलाही लागल्या, पण आर्थिक परिस्थितीमुळे पुढचं शिक्षण घेण्याची इच्छा अपूर्णच राहिली. मग संसार, मुलं आणि नोकरी या सगळ्यात स्वतःसाठी कधी वेळ देताच आला नाही, आणि म्हणून या वयातही त्यांना आपण शिक्षण पूर्ण केलं पाहिजे असं वाटलं. मला शाळेचे दिवस आठवायचे, म्हणजे ज्यावेळेला टीचर शिकवायचे ना तेव्हा मला म्हणजे मध्ये 50 वर्षाची गॅप होती ना, ती राहिलीच नाही. म्हणजे मी SSC नंतर एकदम FY ला आले असं मला वाटायला लागलं. छोट्या छोट्या मुली मैत्रिणी झाल्या आणि मला आई म्हणायचे, आणि अगदी म्हणजे कमी याच्या होत्या ना त्या आजी म्हणायच्या. तर म्हणजे टीचर पण आई म्हणूनच उल्लेख करायचे. या वयात शिक्षण घ्यायचं म्हणजे मोठं आव्हान. तब्येत सांभाळून कॉलेजला, लेक्चरला जायचं म्हणजे जयश्री यांच्या कुटुंबियांनाही त्यासाठी सज्ज राहावं लागतं. त्यांची दगदग कशी कमी होईल, त्यांना अभ्यास करण्यासाठी घरचं वातावरण कसं पोषक राहील, यासाठी सगळेच प्रयत्न करत असतात. मराठी साहित्यात तिची जाण खूप जास्त आहे, त्यामुळे तिला अशी अभ्यासासाठी माझी मदत लागत नाही, पण आमची मदत म्हणजे तिची कामं कमीत कमी करायची. त्याकडे तिला काही त्रास झाला नाही पाहिजे, तिला एकदम शांत वातावरण लागणार अभ्यासासाठी, ती एक मदत आम्ही करतो सगळी घरातले. घरात जसं एखादं मूल शिकतं त्यावेळी जितकं करायला लागतं तेच आम्हाला करायला लागतं, म्हणजे त्यांना पूर्ण वेळ अभ्यासावर केंद्रित करायला मिळाला पाहिजे. मी 65 साली SSC झाले आणि 66 मध्ये नोकरीला लागले. नंतर माझं लग्न झालं, असं एक एक घटना घडत गेल्या, तर मला मध्ये जमलं नाही करायला. आणि मुलं झाल्यानंतर मुलांना शिकवायचं, म्हणजे मी शिकले नाही तरी माझी मुलं शिकली पाहिजेत असं एक माझं ध्येय होतं. तर त्याप्रमाणे मी मुलांना म्हणजे शिकवलं आणि मुलं पण शिकली चांगली. इच्छा तिथे मार्ग असं म्हणतात. तरुणपणी अपूर्ण राहिलेली इच्छा जयश्री केळकर आता वयाच्या 71व्या वर्षी आनंदात पूर्ण करतायत. त्यांच्या या जिद्दीला सलाम. दीपाली जगताप पाटील, Zee Media, मुंबई.